वेलकम फ्रेंड्स, एम पी सी आय क्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ टॉपिकमध्ये आपण दोन टॉपिक महत्त्वपूर्ण डिस्कस करणार आहोत. एम सी क्यू पाहणार आहोत आणि त्याच्यावर स्पष्टीकरणसुद्धा पाहणार आहोत. पहिला टॉपिक आहे बौद्ध ग्रंथ व 16 महाजनपदे, दुसरा आहे गांधार कलाशैली. पुन्हा एकदा ऐका, पहिला टॉपिक आहे बौद्ध ग्रंथ व 16 महाजनपदे यांचा काय संबंध आहे, दुसरा म्हणजे गांधार कलाशैली. तर चला पाहूया. तर पहा, पहिला प्रश्न आहे जे राज्यसेवेला विचारलेला आहे, खालीपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदाचा उल्लेख आढळतो. पुन्हा एकदा ऐका, खालीपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदाचा उल्लेख आढळतो. राज्यसेवा पूर्व 2017 हा क्वेश्चन विचारलेला आहे. पर्याय बघा, अंगुत्तर निकाय, दुसरं प्रजापरमितासूत्र, तिसरं आहे नीतीशास्त्र, चौथं आहे दीर्घ निकाय. तर याचं जे योग्य उत्तर मित्रांनो ते आहे अंगुत्तर निकाय. स्पष्टीकरण पहा, तर ॲन्सर आहे अंगुत्तर निकाय. 6व्या शतकात इ.स.पूर्वमध्ये उत्तर प्रदेश व पश्चिम बिहार येथे लोखंडाचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मोठे मोठे प्रादेशिक आणि जनपद राज्याची निर्मिती झाली. लोखंडपासून बनवलेल्या हत्यारामुळे योद्धावर्ग निर्माण झाले व त्यांची भूमिका तिथून पुढे महत्त्वपूर्ण बनली. शेतीच्या अवजारामुळे किंवा जे क्रॉप इन्स्ट्रुमेंट आहे यामुळे काय झालं, जास्त अन्न पिकू लागलं. या जास्त उत्पन्नामुळे काय होतं, लहान लहान राज्य जी होती ती मोठे मोठे जनपद राज्य निर्माण झाले. त्याचनंतर ते अधिक मोठमोठे महाजनपदे म्हणजे अधिक बलाढ्य असे मोठे राज्य काय झाले, निर्माण झाले. या सर्वांचा उल्लेख हा अंगुत्तर निकाय या बौद्ध पुस्तकात आढळतो. BC 600 BC इ.ख्रिस्ताच्या 600 वर्षापूर्वी जे पुस्तक निर्माण झालं त्यामध्ये उल्लेख आढळतो. 16 महाजनपदेमध्ये त्यामध्ये मगध, अवंती, वश्य, कौशल हे राज्य सर्वात शक्तिशाली होते. कालांतराने मगध राज्याने काय केलं, जे 15 राज्य होते यांच्यावर काय केलं, राज्य केले. किंवा जे मगध राज्य आहे ते सर्वात शक्तिशाली बनलं. इ.स.पूर्व 544 बिंबिसाराने याची स्थापना ही केली होती. या सर्वांचा उल्लेख हा कुठे आढळतो, पुन्हा एकदा ऐका, अंगुत्तर निकाय या बौद्ध पुस्तकामध्ये आढळतो, जे 16 महाजनपदे आहे यांचं. तर तुम्हाला समजलं असं की खालीपैकी कोणत्या ग्रंथात 16 महाजनपदाचा उल्लेख आढळतो, तो कोणता, अंगुत्तर निकाय. त्यानंतर पहा दुसरा प्रश्न, गांधार कलाशैलीवर दुसरा बघा, राज्यसेवा पूर्व 2013 विचारलेला आहे. गांधार कलाशैली डॅश कलाशैलीने प्रभावित झाली. कलाशैली म्हणजे आर्किटेक्चर होतं एक प्रकारचं, जे आपण मूर्तिकला आहे ती गांधार कलाशैलीचाच एक भाग आहे. तर याच्याशी रिलेटेड आहे. बघा, गांधार कलाशैली डॅश कलाशैलीने प्रभावित झाली. पर्याय बघा, ग्रीन व चिनी, दुसरा युनानी व रोमन, तिसरा पर्शियन व ग्रीक, चौथा आहे चिनी व पर्शियन. गांधार कलाशैली तुम्हाला थोडी माहिती सांगतो मी. गांधार कलाशैली ही जी पंजाब आहे बघा, जी पूर पाकिस्तान आहे जवळजवळ, हा त्यामध्ये कवर झालेला आहे. तर गांधार कलाशैली तिथे विकसित झाली. तुम्हाला याच्यावरून अंदाज लागला असेल की त्या साईडनी जे पंजाब साईडनी त्या काळी कुणी हल्ले केले होते, जे इ.स. 300 ते 600 दरम्यान, बघा 500 ते 650 दरम्यान ही गांधार शैली, त्यावेळी कोण काय आक्रमण झालं होतं, ही युनानी आक्रमण झालं होतं, किंवा आपण त्यांना रोमनसुद्धा म्हटलं, रोमनसुद्धा म्हणतो. तर बघा, गांधार शैली कशाने प्रभावित झाली, तर पर्याय बघा, याचं जे योग्य उत्तर मित्रांनो आहे ते आहे युनानी व रोमन. कारण चिनी तर नाही आहे, पर्शियन व ग्रीक नाही आहे. पर्शियन नव्हते तर युनानी होते, रोमन होते, रोमन म्हणजे ग्रीक. तर दुसरं बघा, याचा आन्सर आहे युनानी व रोमन. स्पष्टीकरण पहा, बघा याची जे बौद्धांची मूर्ती बघा, त्यांनी कसं रोमनमध्ये रोमनची तिकडे बघा, तर त्यांच्या याच्याशी मिळती जुळती ही मूर्ती तयार केली, म्हणून त्याला गांधार कलाशैली म्हटलं जातं. मिक्स झालेली भारतीय शैली प्लस रोमन. बघा, स्पष्टीकरण, हे एक मूर्तिकला शैलीचा प्रकार आहे. गांधार कलाशैली ही इ.स. 50 BC च्या दरम्यान झाली. दुसरं जे मथुरा, चार पाच दिलेत मी तुम्हाला, गांधार कलाशैली, मथुरा शैली, अमरावती शैली, हे महत्त्वाचे. तर बघा, बाकीचे पण मूर्तिकला जी हडप्पाची पण आहे, नंतर आपलं काय म्हणतो मौर्य साम्राज्य काळात, गुप्त काळात सुद्धा झाली. पण एवढं अभ्यास तिथे नाही करत. तर जे तीन महत्त्वपूर्ण शैली आहेत बघा, गांधार शैली, मथुरा शैली, अमरावती शैली, ह्या महत्त्वपूर्ण आपल्याला ठरतात. कारण क्वेश्चन याच्यावरच बनवतो. तर हा एक जे युनानी रोमन कलाशैली ही एक कला मूर्तिकलाशैलीचा प्रकार आहे. गांधार कलाशैली ही 500 BC ते 50 BC मध्ये झाली.
मथुरा बीसी जामरावती नदी सॉरी मथुरा ठिकाणी झाली, ती बीसी 100 ते 200 दरम्यान झाली. आणि अमरावती शैली जी झाली जी सातवन कालखंडात जी महाराष्ट्रात झाली बघा, ही अमरावती शैलीचा एक प्रकार आहे. तर गांधार कली शैली बोल भाऊ आपण, उगम हा BC 500 ते 50 दरम्यान झाला आहे. स्थान आधुनिक पेशावर आणि अफगाणिस्तानजवळ जे पंजाबच्या पश्चिम सीमापाशी संलग्न भागात गांधार कला शैलीचा उगम झाला. युनानी आक्रमणामुळे तसेच त्यांच्यासोबत आणलेले ग्रीक व रोमन मूर्तिकारामुळे येथे मूर्त्या प्रभावित झाल्या. या गांधार कलाशैलीला ग्रीक इंडियन कलाशैलीसुद्धा म्हणतात. भारतीय कलाशैली ही युनानी व रोमन कलाशैलीने प्रभावित झाली, त्यातून गांधार कलाशैलीचा विकसित झाला. म्हणजे गांधार कलाशैली काय वेगळी नाही की नवीन चाली म्हणून, ही काय झाली भारतीय शैली व जी रोमन कलाशैली यांच्या मिक्स करण्यातून तयार झाली. तर ध्यानात ठेवा, गांधार कलाशैली युनानी व रोमन यांच्या कला संस्कृतीतून जे मूर्तिकार आले होते त्यांनी त्या त्यांच्या पद्धतीने मूर्त्या तयार केल्या. त्यांचं स्थान कुठं होतं, आधुनिक पेशावर आणि अफगाणिस्तानचा जो पंजाब पश्चिम संलग्न प्रदेश आहे बघा तेवढ्या भागात, त्या भागामध्ये पेशावरच्या आसपास दारा इथे विकसित झाली. तर मित्रांनो, आज आपण दोन टॉपिक महत्त्वपूर्ण पाहिले. एक म्हणजे बौद्ध ग्रंथ व अंगुत्तर निकाय 16 महाजनपद याच्याशी रिलेटेड संबंध, दुसरं म्हणजे जी गांधार कलाशैली निर्माण झाली तेवर. आणि हे सर्व क्वेश्चन आयोगाने विचारले, त्याच्यामुळं हे टॉपिक तुम्हाला पाठच करावं लागतील. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.